भाजप प्रणित सरकारमधून बाहेर पडण्यासाठी आक्रमक असलेले शिवसेना आमदार आता बॅकफूटवर गेले आहेत. या क्षणाची एक महत्वाची बातमी, सरकारमध्येच राहा मात्र मंत्री बदला अशी गळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. सेना भवनात उद्धव ठाकरेंबरोबर बैठक झाली तर सरकारमध्ये राहण्याची मागणी यावेळी करणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. पक्षाच्या मराठवाड्यातील आमदारांची ही बैठक शिवसेना भवनात आयोजित करण्यात आलेली आहे. तथा शिवसेना आमदार बॅकफूटवर आल्याचं कळत आहे आणि याच बैठकीसंदर्भात अधिक माहिती देत आहेत दिनेश दुखंड यांचे प्रतिनिधी. दिनेश, काय माहिती या बैठकीसंदर्भात? याआधी शिवसेनेच्या आमदारांची तक्रार होती की त्यांची कामं होत नाहीत, मतदारसंघात कामं करण्यासाठी विकास निधी पुरेसा उपलब्ध होत नाही. मंत्र्यांवर नाराजी होती शिवसेनेच्या आमदारांची आणि गेल्या 3 वर्षांमध्ये वारंवार ही नाराजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढे आमदारांनी व्यक्त केलेली आहे. बैठका असोत किंवा खासगी चर्चा असोत, त्यामध्ये ही नाराजी व्यक्त झालेली आहे. गेल्या आठवड्यात मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक पार पडली होती. शिवसेनेनं याआधीही आणि आत्ताही भाजप प्रणित सरकारला त्यांच्या धोरणांवरून आणि निर्णयांवरून लक्ष करणं सुरू ठेवलेलं आहे, त्यामुळे सगळीकडे शिवसेनेवर टीका होते आहे. शिवसेनेचं हे दुटप्पी धोरण आहे असा आरोप होतो आहे. त्यामुळेच साहजिक आहे शिवसेनेचे आमदार आग्रही होते की जर आपली कामं होणार नसतील, पुरेसा निधी उपलब्ध होणार नसेल तर आपण सत्तेतून बाहेर पडणं योग्य आहे. शिवसेनेच्या आमदारांनी ही भावना मांडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आता शिवसेनेच्या आमदारांची गाराणी ऐकून घेण्यासाठी थेट त्यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार विभागवार बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज शिवसेना भवनात मराठवाड्याच्या आमदारांची उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत. पण साहजिकच आहे की थोडी आता शिवसेना बॅकफूटवरही गेलेली दिसते आहे. मराठवाड्यातल्या आमदारांचं म्हणणं आहे की आत्ता सत्तेतून बाहेर पडणं योग्य होणार नाही, त्यापेक्षा मंत्री बदला सत्तेत राहणंच योग्य आहे कारण भाजपची ताकदही राज्यात वाढलेली आहे. त्यामुळे साहजिकच आता जी भूमिका होती सत्तेतून बाहेर पडण्याविषयी आणि दसरा मेळाव्याकडे लक्ष लागलं होतं, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोठी घोषणा करणार का याबाबत उत्सुकता होती, पण आमदारांच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साहजिकच शिवसेनेवरही दबाव असेल. एक माहिती किंवा एक शक्यता, दाट शक्यता जी व्यक्त केली जाते की दसरा मेळाव्यामध्ये जर शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली तर पक्षामध्ये फूट पडू शकते, काही आमदार फुटून भाजपमध्ये जाऊ शकतात, भाजपच्या संपर्कात काही आमदार आहेत अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागलेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज मराठवाड्यातले आमदार त्यांची जी भूमिका मांडणार आहेत उद्धव ठाकरेंपुढे तीही महत्वाची ठरणार आहे. पण साशंक्यता व्यक्त होते की 10 आमदार आहेत, त्यापैकी किती आमदार या बैठकीला उपस्थित राहतील आणि किती गैरहजर राहतील, काही अंतर्गत मुद्देही आहेत या आमदारांमध्ये वादाचे, त्यामुळे आजच्या बैठकीकडे लक्ष असेल की नेमकं काय होतंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.